स्वागत। बाकी मैं अच्छा शुरुआती नजर टकवा अच्छा हेडलाइंस पर। बैंक ऑफ महाराष्ट्र से एटीएम मशीन चले तीन दफोटम लाखों की रोकड़ लंबास। मुंबई गोवा महामार्ग वाली हमरापुर ब्रिज पर अपघात 14 प्रवासी जखमी। झटापटी मित्रा के डोक्यात पेपर ग्लव खाली हत्या। अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा। गणेशोत्सवात साकारला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा। मिरजमध्ये 15 फुटी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना। आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते गणपती सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण। राष्ट्रवादीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत यांची निवड। कोपरीत आम आदमी पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। महर्षी वाल्मिक गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन। होप फॉर चिल्ड्रन्स कडून मोफत वैद्यकीय शिबिर विद्यार्थ्यांनी घेतला लाभ। नागठाणे ते सासपाडी रस्त्या नजीक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास चोराने जेलेटिनच्या सहाय्याने ब्लास्ट करून फोडले। भरवस्तीत ही घटना घडली असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोर कैद झालाय। पहाटे चोराने बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटर मध्ये प्रवेश करून प्रथम सीसीटीव्ही वर स्प्रे मारून सीसीटीव्ही बंद केले। त्यानंतर जेलेटिन कांड्यांच्या सहाय्याने एका मशीन मध्ये स्फोट करून त्यातील रोकड लंपास केली। स्फोटाच्या आवाजाने परिसर चांगलाच हादरून गेला। घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिमकर आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली। काल रात्री 6 तारखेला रात्री 6 सप्टेंबर नागठाणे पोलीस स्टेशन बोरगाव येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या एक ATMला ब्लास्ट करून त्याचा कॅश चोरून नेण्याचा प्रकार घडलेला आहे। अंदाजे 11 लाख आता प्राइमा फेसी समजत आहे कॅश अंदाजे होता आणि त्या ATMला ब्लास्ट केलेला आहे मशीनला आणि तो त्याच्यामध्ये चोर ते कॅश घेऊन गेलेले असा आम्ही त्याप्रमाणे FIR दाखल केलेली आहे। मिलिंद लोहार, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। मुंबई गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये अपघात झाला असून टेम्पो ट्रॅव्हलरमधील 14 प्रवासी अपघातात जखमी झालेत। टेम्पो ट्रॅव्हलर खेडवरून मुंबई सांताक्रूजकडे जात असताना पेड हमरापूर ब्रिजवरील बंद पडलेल्या कॉइल ट्रेलरला मागून धडकली। या अपघातात चालकासह 13 प्रवासी जखमी झालेत। सागर गुरव, प्रतिभा देवळे, रंजना भुवड, मिनल देवळे, काशीनाथ देवळे, सुरेश नाचरे, प्रवीण नाचरे, मंगेश देवळे, स्वप्नीला देवळे, संजना पाटील, समृद्धी पाटील, दीपक भुवड, श्वेता भुवड, संजना नाचरे अशी जखमींची नावे आहेत। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 सप्टेंबरला महापेश्वर ब्रिज खाली तुर्भे पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळला होता। पोलिसांनी तपास केला असता व्यंकटेश शेट्टीचा मित्र आकाशने झटापटीत व्यंकटेशच्या पेवर ब्लॉक डोक्यात घातल्यानं त्याचा मृत्यू झाला असल्याचं आकाशनं कबूल केलंय। व्यंकटेश शेट्टी ब्रिज खाली झोपला असता त्याच्या खिशात आरोपी आकाश चव्हाण यानं हात घातला। व्यंकटेशला जाग आली आणि दोघांमध्ये झटापटी झाली असता आकाशनं शेजारी पडलेला पेवर ब्लॉक व्यंकटेशच्या डोक्यात घातला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला। आकाश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीत महापेशवी फाटा रोडवर ओव्हरब्रिज खाली एका अज्ञात इसमाची हत्या झाली होती। त्याचे नाव नंतर व्यंकटेश शेट्टी उर्फ अण्णा असे निष्पन्न करण्यात आले आणि त्याची ओळख पटल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तपास करून सदरचा जो खून आहे तो आकाश दशरथ चव्हाण वय 26 या एका रेकॉर्डवरील आरोपीने केल्याचे आम्ही निष्पन्न केलेलं आहे। या आरोपीने यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे 5 गुन्हे केलेले आहेत। सदर आरोपीला ताब्यात घेऊन माननीय न्यायालयापुढे हजर केले असता 11 सप्टेंबर त्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। रोहा तालुक्यातील नागोठणे शहर हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असून रायगड जिल्ह्याचं केंद्रबिंदू आहे। अशातच नागोठणे शहराला आता अवैध धंद्यांचं ग्रहण लागलंय। नागोठण्यात मोठ्या प्रमाणात गांजा, चक्री, जुगार, मटका आणि तत्सम अवैध धंदे बेकायदेशीर आणि राजरोसपणे सुरू आहेत, यावर आता मनसेनं आवाज उठवलाय। येथील तरुण आणि नागरिक व्यसनात बुडून उद्ध्वस्त होत आहेत। चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीती वाढली आहे।
त्यामुळे नाखोटण्यामधील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून ते तात्काळ बंद करा, अन्यथा मनसे स्टाईलला आंदोलन छेडू असा इशारा नाखोटणे विभागीय मनसेचे नेते हरिश्चंद्र तेलंगे यांनी दिलाय. पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर उभारण्यात येणाऱ्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रव्यवहार आम्ही नागोटण्यामध्ये जे काही अवैध धंदे वेगवेगळ्या स्वरूपाचे चाललेले आहेत त्या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. उदाहरणार्थ मटके, चक्री, गल्लीबोलांमधून गांजा, गुटखा असे जे काही विक्री चालते आणि त्याच्यामधून अनेक तरुण पिढी गांजा वगैरे कुठेतरी जंगलामध्ये जाऊन हुक्का स्वरूपामध्ये त्यांचं हे सगळं चालतं. फार कमी वयाची मुलं 20 वर्ष, 18 वर्ष, 17 वर्ष अशा वयाची कमी वयाची मुलं या व्यसनाकडे वळलेली आहेत आणि ते त्यांना एकदम मुबलक स्वरूपामध्ये नागोटणा शहर हा तसा जर पाहिला तर मुंबई गोवा हायवे लगत असल्याकारणाने एक महत्त्वाचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये अशा प्रकारचे अनेक अवैध धंदे जेणेकरून आमची मनसेची हरिश्चंद्र तेलंगे नागोटणा विभागीय नेते या वतीने मी मागणी करतो की ह्या सगळ्याकडे शासनाने व्यवस्थित लक्ष देऊन हे कुठेतरी थांबवावं हीच आमची विनंती शासनाला असेल. चक्री, जुगार, मटका आणि गांजाच्या अधीन जाऊन तरुण बर्बाद होत आहेत तर घरातील करता कमवता पुरुष वाम मार्गाला जाऊन अमूल्य जीवन संपवत आहे. व्यसनात बुडालेली व्यक्ती संसार आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतीये. आदर्श आणि संस्कारक्षम समाज घडवण्यासाठी नागोटणेमधील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका सचिव. खरं तर या विभागाचे नेते हरचंद शेठ तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जो विषय घेतलेला आहे नागोटणे विभागातील अवैध जे धंदे आहेत मटका असो, गुटखा असो, जे का असतील त्याला विरोध कुठंतरी असा प्रकार जो भरपूर या नागोटणे विभागात चालू आहे अशा पद्धतीने ह्याच्यावर मनसे आक्रमक झालेली आहे. मनसे ज्यावेळेला आक्रमक होते त्यावेळेला महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे की मनसे आक्रमक झाल्यावर काय होते ते. आता नुकतंच हरिचंद शेठ तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली जो रस्त्याचा मुंबई गोवा हवेचा जो विषय होता तो पूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. सरकारला एक विनंती आहे, राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे, पहिले निवेदन देऊन जर का ऐकत नसतील, हात जोडून जर ऐकत नसतील तर हात सोडून, पण न्याय हा झालाच पाहिजे. न्याय ह्याच्यासाठी 100% होणार. सरकारला एक नम्र विनंती आहे, इथे जास्तीत जास्त लक्ष देऊन इथल्या सगळ्या जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आळा घालावा आणि हे बंद करावं. हे जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य मोठ्या स्वरूपात आंदोलन खेळलं जाईल. आज जे काही आम्ही निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस निरीक्षकांकडे तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आमच्या नागोटणे शहरामध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत की ज्यामुळे आताची तरुण पिढी ही चुकीच्या वळणावर लागली आहे आणि नुसती तरुण पिढीच नाही तर कोणत्याही घरामधला जर जेंट्स जर या मार्गावर जात असेल दारू, जुगार, मटका जे काही असेल ते तर त्यामुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. भले म्हणजे घरातलं सामान येऊ शकतं त्या पैशांमध्ये, आता एवढी महागाई झालेली आहे आणि त्या महागाईच्या ह्याच्यात पण जर हे व्यसनं लागली दारूसारखं व्यसन असेल किंवा जुगार असेल किंवा काही असेल तर अशा व्यसनांमध्ये एकदा हे व्यसन लागलं की माणूस तिकडेच पैसे घालवतो, मग संसाराकडे लक्ष लागत नाही. तर ह्याच्यामुळे काय आहे की म्हणजे घरातल्या ज्या महिला आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो आहे, मग त्यांच्या मुलांचं कसं काय बघणार. जर जेंट्सने घरातलं बघितलं नाही तर मग मुलांचं शिक्षण, त्यांचा जो काही खर्च आहे तो कसा काय चालणार. आणि मग अशा व्यसनामुळे आणि त्याचशिवाय महागाई झालेली आहे तर महागाईमध्ये पण जर ह्या व्यसनामध्ये सगळे पैसे जात असतील तर मग महिलांनी संसार चालवायचा कसा, मुलांचं काय. तर मग असं म्हणणं आहे की शासनाने या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि हे जे काही चालू आहे आता तरुण पिढीसुद्धा ह्या मार्गावर खूप कमी वयातच तरुण पिढीने हे सगळे मार्ग स्वीकारले आहेत. आणि अशी आता एक रिसेंटली आमच्या इथे घटनासुद्धा झालेली आहे, या घटनेचा संदर्भसुद्धा कुठेतरी असा लागत असणारच कारण 19, 20, 25, 22 ही काही वयं नाही आहेत मुलांची की ह्या सगळ्या व्यसनांना ते जे काही स्वीकारतात ह्या वयामध्ये, तर ह्या वय जे वय त्यांचं शिक्षणाचं आहे,
किंवा फ्युचर बघण्याचा आहे तर या वयातच ते चुकीच्या मार्गाकडे चाललेत, तर हे कुठेतरी आपल्याला थांबवणं आहे, तर त्यासाठी शासनाने आता लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही मनसेच्या वतीने हे पाऊल उचललं आहे. यावेळी नागोठणे विभागीय मनसे नेते हरिश्चंद्र तेलंगे, रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे, रोहा तालुका महिला सेना अध्यक्ष दीपश्री खासे, उपतालुका अध्यक्ष गोरखनाथ पारंगे आदी उपस्थित होते. नम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रोहा. नवी मुंबई पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी जोरात सुरू असून या विमानतळाला प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दिबा पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे. सरकारने या नावाला हिरवा कंदील दिल्यानं स्थानिक आगरीकोळी जनतेत आनंदाचं वातावरण असून तो गणरायाच्या देखाव्यात दिसून येतोय. विमानतळ उभारणीत स्थलांतरित झालेल्या चिंचपाडा गावातील रहिवाशी विजय केणी यांनी आपल्या घरातील गणपतीच्या समोर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आकर्षक देखावा उभा केलाय. या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागणार असल्यानं या नावाचा बोर्ड देखाव्यातून दाखवण्यात आलाय. त्याचबरोबर स्थलांतरित झालेलं गाव कशा पद्धतीनं सिडकोनं बसवलं आहे याचाही नजारा येथे पाहायला मिळालाय. जो दिबा पाटील साहब जी हमारे है उनका जो नाम आज इंटरनेशनल एयरपोर्ट हमारा जो दो साल से जो लड़ा चल रहा था उसलिए हम आज बहुत प्राउड फील कर रहे हैं कि दिबा पाटील साहब का जो नाम यहाँ पे जो एयरपोर्ट के लिए लगा है तो हमें पूरा अच्छा लग रहा है क्योंकि हम सब भूमिपुत्रों ने इसके लिए बहुत लड़ा किया है दो साल से. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाइव, पनवेल. मिरज येथील ईदगाह नगर परिसरात 15 फुटी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मिरज येथील ईदगाह परिसरातील नागरबोसे माळ येथे स्वराज्य मंडळाने ही 15 फुटांची इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवण्याचा मान मिळवलाय. स्वराज्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप कदम यांनी सर्व मंडळांनी पुढच्या वर्षी इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बसवावी आणि पाणी प्रदूषणास आळा घालावा असं आवाहन केलंय. मंडळाचे अध्यक्ष आदम गवंडी यांनी यावर्षी अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानलेत. नागरगोजे माळ इथं आपली मूर्ती केली, मंडळी आपली गेली 32 वर्ष स्थापन आहे. यावर्षी आम्ही मूर्ती बसवायचा विचार केला, पण अशी मूर्ती बसवायची की जी पर्यावरणाला पूरक असेल अशी मूर्ती आपण बसवण्याचा डोक्यात विचार घेतला होता. त्या पद्धतीने आम्ही जो विचार डोक्यात घेतला त्या हिशोबाने आम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती 15 फुटाची मूर्ती आम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवलेली आहे. मिरजेत प्रथमतः ही मूर्ती एवढी मोठी मूर्ती इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवलेली आहे. सर्वांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती इतर मंडळांनी पण बसवावी, पण इको फ्रेंडली किंवा पर्यावरणाला पूरक अशी मूर्ती बसवावी अशी आमची तर इच्छा आहे. तोहित मुल्ला, संवाद मराठी लाइव, सांगली. या बातमीसोबतच बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाइव. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12, 72-76-47-38-54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीवर्धन शहरात गणपती आरास आणि गौरी ससावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील बक्षिसांचं वितरण आमदार अदिती तटकरे यांनी स्पर्धकांच्या घरी जाऊन केलंय. या स्पर्धेत एकूण 43 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्याचा निकाल जाहीर झालाय. प्रशांत चोरढेकर यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गौरी ससावट स्पर्धेत देखील 3 क्रमांक काढण्यात आलेत. यामध्ये अश्विनी कुलकर्णी यांचा पहिला क्रमांक आलाय. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा राजसी मुरकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रविता माने, शहर युवती अध्यक्षा युक्ता मुरकर, शिवानी छेवले, विद्यार्थी अध्यक्ष मेहुल पोलेकर, भावेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आनंद जोशी, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घरघर लागली असून जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे. याची दखल घेत नामदेव भगत यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नामदेव भगत यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्याचं आव्हान भगत यांच्या समोर आहे. यापूर्वीही त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद तसंच सिडकोचं संचालक पद सांभाळलं आहे. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष
अशोक गावडे त्यांना विचारलं की तुमच्या बाबतीत तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या येत आहेत, तर आपली भूमिका काय ती स्पष्ट करावी. तर त्यांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं, होय मी पक्ष सोडतोय, त्यामुळे आता दुसरा अध्यक्ष आम्हाला निवडावा लागेल आणि मी त्यानंतर लगेच माननीय जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्याच्या आधीच माझी अजितदादा पवारांशी चर्चा झालेली होती, माननीय शरद पवार साहेबांशीही चर्चा झालेली होती, शशिकांत शिंदे साहेबांशीही चर्चा झालेली होती. आता ते पक्ष सोडणार, पक्ष अध्यक्ष विना राहू शकत नाही, अध्यक्ष द्यावाच लागतो, त्यामुळे नामदेव भगत यांची पक्षाध्यक्षपदी मी घोषणा करतोय. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. शिळफाटा येथे आम आदमी पार्टी खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. कर्जत विधानसभा प्रभारी डॉक्टर रियाज पठाण आणि खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांच्या नेतृत्वात कोकण विभाग प्रभारी आणि राज्य समिती सदस्य डॉक्टर अल्तमाश खैजी आणि महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज खरत, उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, खजिनदार अशोक उपाध्याय, सचिव जयसिंग शेरे, संजय थळे, उरण तालुकाध्यक्ष संतोष भगत आदी मान्यवर उपस्थित होते. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोकण विभाग अध्यक्ष डॉक्टर अल्तमाश फैजी आणि राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी मार्गदर्शन केलंय. नगर परिषद निवडणुकीत पक्ष पूर्ण तयारीनं जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. सार्वजनिक बांधकाम विभाग महाडच्या वतीनं गणेश उत्सवाची सुरुवात 1981 पासून करण्यात आली. यावर्षी या उत्सवाला 40 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्तानं 10वी ते 10वीतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं उपअभियंता शिवलिंग उलागडे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलंय. यावेळी सेशल नागावकर, शिवानी मोरे, प्रथमेश मोरे, आदित्य झाकर्डे, प्रणव बहिराम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नितीन लोखंडे, संवाद मराठी लाईव्ह, महाड. अहमदपूर तालुक्यातील हाडवती येथे न्यू अर्बन रक्त केंद्र लातूर आणि महर्षी वाल्मिक गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. महर्षी वाल्मिकी गणेश मंडळातर्फे दरवर्षी समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी रक्तदान शिबिर घेऊन त्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय. यावेळी पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, शिवसेना जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, युवासेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पेटकर, माधव पवार, सरपंच शकुंतला भोगे, उपसरपंच इंदुमती पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वनाथ हेगणे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर. होप फॉर चिल्ड्रन यांच्या वतीनं इंदिरानगर, शिवाजीनगर, नवनाथनगर, आदिवासी पाडा येथील गरीब समाजासाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 335 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. प्रकल्प अधिकारी महेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होप फॉर चिल्ड्रन्स यांच्या वतीनं मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टरांची टीम या शिबिरात उपस्थित होती. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. या बातमीसोबतच बातमीपत्रात वेळ झाली तेच सांगण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.